नमस्कार, माझे पूर्ण नाव अजित वसंतराव पाटखेडकर असून मी वरिष्ठ गटातून समाज सुधारक सावरकर या विषयावर माझे मत आपणासमोर व्यक्त करणार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये अनेक थोर व्यक्तिमत्वांनी त्यांच्या सर्वस्वाचे बलिदान केले व जीवाची आहुती देऊन भारताला 15 ऑगस्ट 1947 साली स्वतंत्र केले. ज्या अनेक थोर महान व्यक्तींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये देशात नेतृत्व केले त्यामधील अग्रणी नाव म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे होय. क्रांतिकारकांचे मुकुटमणी म्हणून आपण सावरकरांना ओळखतो. परंतु सावरकरांनी त्यांच्या जीवनामध्ये क्रांतिकार्याशिवाय इतर अनेक अशी कार्य केलेली आहे की ज्यामुळे त्यांचे त्यांचे मोठेपण आपल्याला प्रकर्षाने निदर्शनास येतं. समाज सुधारण्याच्या बाबतीत सावरकरांचे जे कार्य आहे ते अतुलनीय असे आहे. सावरकरांच्या जेव्हा जीवनाचा आपण अभ्यास करतो तेव्हा समाज सुधारक सावरकर ह्या आपण सावरकरांच्या एका महत्वाच्या पैलूकडे सतत दुर्लक्ष झालेले आहे हे मला इथे दुर्दैवाने नमूद करावेसे वाटते. समाज सुधारण्यासंबंधी सावरकरांचे जे कार्य आहे ते कार्य अतुलनीय असे आहे. सावरकर हे समाज सुधारक होते. एक एक आपण ज्यांना ओळखतो त्याप्रमाणे ते जेव्हा स्थानबद्धतेमध्ये होते ज्याला आपण रत्नागिरी पर्व म्हणून ओळखल्या जातं. रत्नागिरीमध्ये सावरकरांनी 1924 ते 1937 याच काळात समाज सुधारणेचे कार्य केले असे म्हणणे सावरकरांवर अन्याय केल्यासारखे होईल. माझे तर असे म्हणणे आहे की सावरकर हे मुळातच समाज सुधारक तर होतेच पण जेव्हा त्यांचे क्रांतिकार्य सुरू होते त्यावेळी समाज सुधारक सावरकर आणि क्रांतिकारक सावरकर हे एकाच हातात घालून त्यांचे कार्य करत होते. आणि म्हणूनच राम शेवाळकरांनी जेव्हा त्यांच्या एका व्याख्यानामध्ये मला अजून आठवतं असं म्हटलेलं होतं की लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगळकर असे दोन्ही व्यक्तिमत्वाचा संगम सावरकरांच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला दिसून येतो. 1902 साली सावरकरांनी विधवेवर होत असलेल्या अत्याचारावर किंवा विधवेवर समाजामध्ये होत असलेल्या अन्यायावर कविता लिहिली. या कवितेमध्ये सावरकरांनी विधवेवर ज्या आपल्या समाजामध्ये जे अन्याय होत आहे किंवा जो तिच्यावर अत्याचार होत आहे त्यासंबंधीची तळमळ त्यांच्या या कवितेतून आपल्याला दिसते. जेव्हा सावरकरांनी ही कविता लिहिली त्यावेळी सावरकरांचे वय अवघे 19 वर्षाचे होते. आणि त्यामुळे समाज सुधारक सावरकर हा आपल्याला सुरुवातीपासूनच त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसतो. समाज सुधारण्याचे हे कार्य सावरकरांनी अखंड तेवट ठेवले असे माझे मत आहे. अंदमानातून 1920 साली जेव्हा सावरकरांची सुटका झाली त्यानंतर त्यांना स्थानबद्धतेमध्ये 1924 ते 1937 ज्याला आपण रत्नागिरी पर्व म्हणून ओळखल्या जातो त्या रत्नागिरी पर्वामध्ये सावरकरांनी समाज सुधारण्यासंबंधीचे जे काम केले आहे ते समाज सुधारण्याचे कार्य ते अतिशय महत्वाचे आहे. आणि त्यांच्या जीवनामध्ये म्हणूनच रत्नागिरी पर्वाला एक अनन्य साधारण महत्व आहे. रत्नागिरी पर्वामध्ये सावरकरांनी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून आपल्या हिंदू समाजामध्ये असलेल्या अनेक अनिष्ट चालीरीतींवर कुठाराघात केले. त्यांनी पतित पावन मंदिर सगळ्यांसाठी खुले केले. सवर्ण तसेच दलित हा जो भेद होता हा मिटवण्याकरता त्यांनी अनेक कार्य केले. त्यांनी सर्वसमावेशक अशा जेवणाच्या पंक्ती आयोजित केल्या. स्पर्शबंदी, व्यवसायबंदी, बेटीबंदी अशा ज्या अनेक चाली अनेक कुप्रथा होत्या त्या कुप्रथा मिटवण्याकरता सावरकरांनी 1924 ते 1937 या रत्नागिरी पर्वामध्ये कार्य केले. सावरकरांचे समाज सुधारण्याचे जे काम आहे ते हिंदूंना एकसंघ करण्यासाठी आवश्यक होते. आणि देशाच्या विकासासोबतच सामाजिक सुधारणा ही देखील महत्वाची आहे व याकरता अतोनात याकरता प्रयत्न करणे सर्वांचे कर्तव्य आहे असे सावरकरांचे ठाम मत होते. आणि म्हणूनच सावरकरांनी त्यांच्या साहित्यातून सतत समाज सुधारण्यासंबंधी त्यांच्या त्या अनिष्ट चालीरीती संपवण्यासाठी सतत प्रयत्न केले. आणि म्हणूनच सावरकरांनी नेहमी सावरकर म्हणत आले. त्यांच्या जीवनात देखील सावरकर म्हणत होते की तुम्ही एखाद्याला मी मार्सेलिसला जहाजातनं मारलेली उडी विसरली तरी चालेल परंतु मी समाज सुधारण्याचे जे काम केलेले आहे ते समाज सुधारण्याचे काम तुम्ही कधी विसरू नका असे सावरकर नेहमी म्हणायचे. यावरून सावरकरांना समाज सुधारणेसंबंधी सावरकरांमध्ये असलेले जी भावना होती किंवा त्यांच्यामध्ये जी एक उत्कटता होती ती आपल्याला दिसून येते. सावरकरांचे जे साहित्य आहे ते साहित्यामध्ये वेळोवेळी आपल्याला त्यांचे यासंबंधीचे विचार आपल्याला दिसून येतात. त्यांनी स्वतः देखील त्याचे अनुकरण केले. आणि म्हणूनच सावरकरांना एक समाज सुधारक सावरकर म्हणून
आपल्याला नेहमीच त्यांच्या प्रतिमेची आज आपल्याला त्यांच्या नेहमीच त्यांच्या समाज सुधारणेच्या कामाची आपल्याला सदैव आपण प्रेरणा घेणे आवश्यक आहे. कारण सावरकरांचे समाज सुधारणेचे जे कार्य आहे ते आजही 21व्या शतकात तितकेच महत्वाचे आहे जितके ते त्यांच्या काळात महत्वाचे होते. यावेळी बऱ्याच वेळा समाज सुधारणेचे काम करत असताना सावरकरांना अनेक लोकांचा विरोध सहन करावा लागला पण याकडे त्यांनी दुर्लक्ष केले व ते सतत त्यांचे काम करत राहिले. आणि म्हणून मला असं वाटतं की समाज सुधारक सावरकर हे एक सावरकरांचं जे अष्टपैलू व्यक्तिमत्वापैकी त्यांचा हा जो एक गुण आहे हा गुण आजच्या तरुण पिढीसाठी देखील एक आदर्श आहे. आजची तरुण पिढी खरोखरच नशीबवाने की सावरकरांचे सर्व समग्र साहित्य त्यांना आज वाचायला उपलब्ध आहे व या सर्व साहित्यातून सावरकरांचे समाज सुधारण्याचे जे काम आहे किंवा समाज सुधारणेसंबंधी सावरकरांचे जे विचार आहे जे आधुनिक विचार आहे त्या आधुनिक विचारांची आज सुद्धा आपल्या भारताला नितांत गरज आहे. आणि म्हणून आज समाज सुधारक सावरकर आज खरोखरच आपल्या करता सगळ्यांकरता अतिशय आवश्यक आहे. मी सावरकरांना या क्षणी अभिनम्र अभिवादन करतो व माझे समाज सुधारक सावरकर या विषयावरचे जे माझे विचार आहे त्यांना मी शब्दांना माझा विराम देतो. धन्यवाद.